नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 10वी बोर्ड परीक्षा 2024 वरती. मित्रांनो, आपली ही रिव्हिजन चालू आहे. या रिव्हिजनमध्ये आपण मागच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण बघतोय. आज आपण बघतोय बोर्ड प्रश्नपत्रिका 2020 आणि या रिव्हिजनची ही तिसरी व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण 20 जी बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे तिच्यातली ही तिसरी व्हिडिओ. कारण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा बघितला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक तिसरा बघितला ज्याच्यामध्ये 6 महत्त्वाची गणितं बघितली. आज आपण प्रश्न क्रमांक 4 आणि 5 बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. ओके, तर व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये काय असतं, दोन प्रश्न आपल्याला कुठलेही सोडवायचे असतात. प्रश्न क्रमांक 4 दोन प्रश्न, एकूण 3 प्रश्न दिले जातात. 3 कुठलेही दोन प्रश्न सोडवायचे. हा जो प्रश्न आहे तो 4-4 मार्काचा असतो. यामधला प्रत्येक प्रश्न 4 मार्काचा असतो. दोन प्रश्न सोडवायचे 8 मार्क 3. काही प्रश्न सोपे सुद्धा असतात त्याच्यामध्ये. बघा मित्रांनो, जसं तुम्ही जर पहिला प्रश्न जर आपण बघितला तर या पहिल्या प्रश्नामध्ये काय आपल्याला की आयतालेख काढा हा प्रश्न आला होता. मित्रांनो, आयतालेख काढा हा प्रश्न आपल्या हातातला आहे. इथं आपल्याला 4 मार्क मिळालेच पाहिजे. तरी सुद्धा काही मुलांचे मार्क या प्रश्नात कट होतात. कुठं कट होतात, कसे कट होतात ते आपण बघूयाच. आता बघा, आयतालेख काढताना आपल्याला काय दिलंय, साखरेचा भाव दिलाय रुपये प्रति किलो. 18 ते 20, 20 ते 22, 22 ते 24, 24 ते 26, 26 ते 28, 28 ते 30 वगैरे आठवड्यांची संख्या दिले. आता आयतालेख काढताना दोन अक्ष, उभा जो आहे तो आपल्याकडे असतो वाय अक्ष आणि आडवा जो आहे तो आपल्याकडे असतो एक्स अक्ष. असे दोन अक्ष आहेत आपल्याकडे, बरं का. मग इथं तुम्ही लिहायचं एक्स अक्ष आणि इथं लिहायचं आपला वाय अक्ष. ठीक आहे, इथं लिहू आपण वाय अक्ष. आता याच्यामध्ये काय करायचं की खाली जे आहेत, लक्षात घ्या खाली काय असतात. खाली जर आपण बघितलं, एकच मिनटं फक्त, खाली ज्या एक्स अक्षावरती ते वर्ग जे दिसतात ना आपल्याला, हे वर्ग सगळे एक्स अक्षावरती लिहायचं. पण त्याच्या अगोदर एक लक्षात घ्यायचं, इथं 18 ते 20 आहे ना, इथं थोडासा भाग कट करायचा मस्त आणि कट करून इथे क्रँक मार्क मारायचा. हा 0 आहे ना, कारण 18 म्हणजे 20 पासून खूप लांब आहे, म्हणजे 0 पासून खूप लांब आहे. मग हा क्रँक मार्क द्यायचा. ज्यावेळेस 0 पासून खूप लांबच्या संख्या असतील आपल्याकडे वर्गामध्ये तर ओके, 0 पासून सुरुवात होत असेल तर ही क्रँक मार्कची गरज नाही. आणि मग आपण इथं सुरुवात करू बाबा. हे सगळे जे वर्ग आहेत ते या ठिकाणी इथं लिहून घेऊयात एक 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 करून. सुरुवातीला मी या ठिकाणी काही पॉईंट वगैरे देतो. ओके, असे ओके. बघा या ठिकाणी 18, बरं का, पहिला 18, 18 ते 20, 20 ते 22, 22 ते 24, 24 ते 26, 26 ते 28 आणि 28 ते 30 वगैरेपर्यंत आहेत. आता हे जे सगळे वर्ग आहेत हे काय बाबा, रुपये प्रति किलो. हा जो भाव आहे रुपये, म्हणजे 18 रुपये 20 रुपये, इथं लिहायचं भाव, साखरेचा भाव. या ठिकाणी आपण लिहू साखरेचा भाव. साखरेचा भाव जो आहे तो या ठिकाणी आपण लिहू. साखरेचा जो भाव आहे हा काय बाबा, बाबा भाव हा जो आहे ना रुपये प्रति किलो, रुपये प्रति किलो. ओके, इथं रुपये लिहू वाटलंस, रुपये प्रति किलोच्या ऐवजी रुपये. ओके, साखरेचा भाव. आणि पुढे काय बाबा, आठवड्यांची संख्या. आता ही जी आहे ही आठवड्यांची संख्या, आठवड्यांची संख्या जी आहे ती आपण या ठिकाणी अशी लिहायची. इथे जे तुम्हाला वारंवारता दिलेली असते ती या ठिकाणी इथं आपण अशी करूयात. 1, 2 आपण थोडेसे या ठिकाणी पॉईंट जे आहे ते आपण व्यवस्थित घेऊयात. ठीक आहे, आता ही जी आहे ती काय बाबा, 4, 8, 22, 4 पाडा या ठिकाणी दिसतोय, 22 आहे. किंवा या ठिकाणी 8 पाड्यातल्या, किंवा तुम्ही याला जसं त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं. आता समजा 4 घेतलं, 4 × 4 = 8, 4 × 3 = 12, 4 × 4 = 16, 4 × 5 = 20, 4 × 6 = 24. समजा 4 फडकाने घेतलं, 4 × 4 = 8, 4 × 3 = 12, 4 × 6 = 16, 4 × 5 = 20, 4 × 6 = 24, सॉरी 4 × 6 = 24 या ठिकाणी घेतलं. हे काय बाबा, तुमचं आठवड्यांची संख्या, आठवड्यांची संख्या. ओके, आठवड्यांची संख्या. ओके, हे लिहिलं. आता हे सगळं लिहिल्यानंतर इथं एक गोष्ट आहे, प्रमाण. या ठिकाणी प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण, प्रमाण दोन असतात. प्रमाण न लिहिल्यामुळे आपले मार्क कट असतात होतात, बरं का. प्रमाण एक आहे एक्स अक्षावर, एक्स अक्षावर आपल्याकडे एक प्रमाण असतं. आणि दुसरं जे प्रमाण आहे वाय अक्षावर, वाय अक्षावर. ओके, आता एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर, 1 सेमी, 1 सेमी बरोबर. आणि इथं आपल्याकडे काय बाबा, 1 सेमी बरोबर. ओके, आता एक्स अक्षावरती 1 सेमी म्हणजे काय, घेतलं आपण 2-2 फरक आहे. 18 + 2 = 20, 20 + 2 = 22, 22 + 2 = 24. काय बाबा, 2 रुपये बरोबर, 1 सेमी बरोबर 2 रुपये. ठीक आहे, आणि इथं काय बाबा, आठवड्यांची संख्या, 1 सेमी बरोबर किती बाबा, 4 आठवडे या ठिकाणी आपण घेतले.
एक सेमी बरोबर चार आठ व डे. ओके, आता या ठिकाणी आपण एक काम करू की इथं आता हा स्तंभालेख आपण या हा जो आलेख आहे आयतालेख तो आपण तो काढून घेऊयात. आयतालेख हा कधीही जोडून काढायचा लक्षात घ्या. पहिली गोष्ट, 18 ते 20 साठी किती बाबा 4 आठवडे दिलेत. 18 ते 20 साठी तर 4 आठवडे, मग इथं चौथ्या 18 ते 20 साठी चौथ्याला आपण एक बॉक्स काढला. ओके, त्याच्यानंतर 20 ते 22 साठी 8 आठवडे, मग 8 पर्यंत जायचं आपल्याला, 8 पर्यंत हा स्तंभालेख काढून टाकायचा. त्याच्यानंतर 22 ते 24 साठी 22 आहे, मग 22 कुठं 24 आणि 20 मध्ये एकदम गाडी वरती जाणार, 20 आणि 24 मध्ये आपला हा 22. ओके, हा झाला 22. आता माझ्याकडे पट्टी नाही म्हणून थोडीशी गडबड होईल. त्याच्यानंतर 24 ते 26 साठी 12 आहे, 12 बघा इथं पुढचा 24 ते 26 साठी हा 12. त्याच्यानंतर 26 ते 28 साठी 6 आहे, 6 कुठे 4 आणि 8 मध्ये या ठिकाणी आपल्याकडे 6 येणार, आणि 6 नंतर किती बघा 8 आहे, परत थोडासा वरती गेला 8. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा आयतालेख काढू शकतो. इथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे प्रमाण पण लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण वगैरे लिहायला सुद्धा मार्क असतात, प्रमाण जर नाही लिहिले तर आपले मार्क जाऊ शकतात, त्यामुळे प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा आयतालेख आपण काढू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न आपण बघू, जास्तीत जास्त प्रश्न किंवा शक्यतो उरलेले सगळे प्रश्न आपण बघून घेऊयात. आता बघा, हा जो पुढचा प्रश्न आहे हा अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला प्रश्न आहे. सराव संच 1.3.4 मधला कदाचित हा प्रश्न आहे. बघा, नीट बघून घ्या. हा प्रश्न जर आपण बघितला तर याच्यात काय दिलंय, एका गृहस्थाने 4000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर 500 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्याच्या 10 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती. बघा, आता एका गृहस्थाने कर्ज जे घेतलं, आता कर्ज जे आपण घेतलेलं असतंय ते कर्ज म्हणजे मुद्दल, ते कर्ज जे घेतलं त्याला आपण काय म्हणू, मुद्दल. मुद्दलला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणतात, म्हणून पी बरोबर किती बाबा 4000 रुपये. चला 4000 रुपये या ठिकाणी लिहा, रुपये 4000 झालं. पुढे काय बाबा, त्याच्यावरचं व्याज, व्याज म्हणजे काय बाबा इंटरेस्ट, इंटरेस्ट बरोबर आपल्याकडे किती, रुपये 500. ठीक आहे, आता हे झालं. आता प्रत्येक हप्ता हे सगळं द्यायचं कबूल केलेत, मग आता एकूण रक्कम, एकूण रक्कम म्हणजे रास, त्याची जी रास आहे, रास म्हणजे ही त्याची एकूण रक्कम, म्हणजे मुद्दल अधिक व्याज जर बघितलं, 4000 आणि 500 किती झाले, 4500, म्हणजे या व्यक्तीला किती फेडायचे, एकूण 4500 रुपये फेडायचे आहेत, एवढे पैसे तो फेडणार. ओके, आता हे किती हप्त्यामध्ये फेडणार आहे, प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी, म्हणजे प्रत्येक हप्त्याची जी रक्कम आहे ती कमी होते 10 रुपयाने. म्हणजे पहिल्या हप्त्यात जर का 1000 रुपये असतील तर दुसऱ्या हप्त्यात 990, तिसऱ्या हप्त्यात 980, नंतर 970, किंवा पहिल्या हप्त्यात 500 असेल तर दुसऱ्या हप्त्यात 490, 480 अशी 10-10 रुपये कमी होते. म्हणजे आपण इथं डिफरन्स पकडू, म्हणजे डीची किंमत जी आहे ती -10 होते. समजा इथं डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी -10 आहे. ओके, आता एकूण जे हप्ते आहेत, एकूण हप्ते जर बघितले तर आपल्याकडे किती हप्ते आहेत बाबा, एकूण 10 मासिक हप्ते, त्याला आपण एन म्हणू. एन बरोबर आपल्याकडे 10 आहे, एकूण हप्ते 10 आहे म्हणून एन बरोबर 10. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं आपल्याला पहिला आणि शेवटचा हप्ता काढायचा आहे. पहिला हप्ता जर अंकगणिती श्रेणी असेल तर पहिला हप्ता ए, आणि शेवटचा हप्ता किती, 10 हप्ते आहेत, म्हणून शेवटचा हप्ता T10. पहिला हप्ता T1 म्हणजे ए, आणि शेवटचा हप्ता T10 आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी बघा, इथं जे एकूण पैसे भरायचे 4500, आता हे 4500 रुपये जे भरले जाणार आहेत ते 10 हप्त्यांमध्ये भरले जाणार आहे. म्हणजे पहिला हप्ता म्हणजे T1 अधिक दुसरा हप्ता म्हणजे T2 अधिक तिसरा हप्ता म्हणजे T3 असं करत करत अधिक 10 हप्ता, सगळ्या हप्त्यांची बेरीज आपल्याला 4500. मग सगळ्यांची बेरीज म्हणजे S10 10 हप्त्यांची बेरीज म्हणजे S10 ची किंमत 4500. याचा अर्थ काय बाबा, S10 बरोबर आपल्याकडे किती आहे, 4500. आता या ठिकाणी आपल्याकडे S10 बरोबर 4500 आहे, त्याचबरोबर आपल्याकडं D ची किंमत आहे, आणि त्याचबरोबर S10ची किंमत आहे, N ची किंमत आहे. तर हे सगळं घेऊन आपण SNचं जर सूत्र वापरलं तर आपल्याला A ची किंमत मिळेल, आणि नंतर मग त्यानंतर आपण मग बाकी इतर किमती काढूयात, बरोबर का. मग सूत्र आपण लिहू SNचं बरोबर N/2 (2A) अधिक N-1 (D) कंस पूर्ण. हे काय झालं बाबा, आपलं SNचं सूत्र. आता या सूत्रात आपण किमती टाकू, बरं का, इथं मस्तपैकी अशा प्रकारे ह्या किमती आपण टाकून देऊ याच्यामध्ये. बघा, पहिली गोष्ट S10 आपल्याला काय लिहायचं, S10 आपण काय लिहायचं, S10 N/2 (N)ची किंमत 10/2 कंसात 2 (A)ची किंमत माहिती नाही, N ची किंमत S10 काढतोय म्हणून N ची किंमत लिहा 10 1 (D)ची किंमत -10 आहे, बरोबर ना. D ची किंमत काय दिले,
वजा दहा दिलेली आहे. आता एस दहाची जी किंमत आहे ती किती, एस दहा म्हणजे किती बाबा रास जी आहे 4500, एस दहाची किंमत 4500 बरोबर. दोनाने दहाला भाग जातो, बे एक्के बे बे पंचे दहा म्हणून 5, आणि कंसात राहतील 2a आपल्या जागेवरती आणि वजा 10 एक गेला 9 अधिक 9 अधिक 9 गुणिले हे वजा 10 जसेच्या तसे, अधिक 9 गुणिले हे वजा 10. आता हे 5 गुणिले इकडे आले भागिले 4500 भागिले 5 बरोबर 2a आपल्या जागेवर, 9 10 90 वजा आहे म्हणून वजा 90. आता 5 एके 5 5 90 45 म्हणून 9 आले आणि हे 2 शून्य आले आणि हे वजा 90 इकडे आले अधिक 90 झाले बरोबर 2a. मग 2a बरोबर 90 अधिक 900 किती झाले 990 झाले. मग a बरोबर 990 आपल्या जागेवर हा 2 गुणिले इकडाला भागिले, मग a बरोबर 290 दोनाने भाग लावला, दोनाने भाग लावा 990 990. बे चौक 8, 9 8 गेले आपल्याकडे आले 1 वरून आले 9, बे 9 18 बरोबर 19 18 गेला 1 वरून आले 0 आणि बे 5 10 495. ए बरोबर किती बाबा 495 आपल्याकडे आलेला आहे, एची किंमत 495. आता ए म्हणजे T1 असतो, म्हणजे याचा अर्थ पहिला जो हप्ता आहे तो माझा किती आला 495. ठीक आहे, मग इथं लिहायचं बाबा पहिला हप्ता जो आहे तो 495, इथं लिहायचं पहिला हप्ता, पहिला हप्ता हप्ता त्याला आपण ए म्हणू बरोबर रुपये 495. आता पहिल्या हप्त्यानंतर आपल्याला शेवटचा हप्ता पण काढायचा आहे. शेवटचा हप्ता म्हणजे काय असणार बाबा T10, कारण एकूण हप्ते 10 आहेत. ओके, मग या ठिकाणी आपण काय करू, शेवटचा हप्ता, शेवटचा हप्ता हप्ता बरोबर आपल्याला काय म्हणू T10 या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. मग T10 काढण्यासाठी सूत्र कुठलं वापरणार, TNचं. TN बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. ठीक आहे, आता या ठिकाणी TNच्या ऐवजी T10 लिहू बरोबर एची किंमत, ए कुठे गेला बाबा, एची जी किंमत आहे ती आपण काढली इथं 495, मग लिहा 495 अधिक एन वजा 1, एन किती 10 वजा 1 गुणिले डीची किंमत किती वजा 10 आहे, डीची किंमत आपण इथं लिहिले वजा 10. आता बघा 495 आपल्या जागेवर जसेच्या तसे, आधी 10 एक गेला 9 गुणिले वजा 10, आता 495 आपल्या जागेवर जसेच्या तसे, 9 10 90 आता वजाचं चिन्ह म्हणजे वजा 90, आता 495 90 गेले किती झाले बाबा 405, म्हणजे जो शेवटचा हप्ता आहे त्या शेवटच्या हप्त्यातली रक्कम 405. मग शेवटी लिहायचं शेवटच्या हप्त्यातली रक्कम 405, पहिल्या हप्त्यातली रक्कम 495 आणि शेवटच्या हप्त्यातली रक्कम 405. अशा प्रकारे हा जो मुद्दा आहे, हा जो प्रश्न आहे, आपण सोडू शकतो. ठीक आहे, हा झाला अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला एक प्रश्न होता. आणखी एक प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारला जातो, 4 मार्कांच्या प्रश्नामध्ये एकूण आपल्याला किती प्रश्न विचारले जातात, 3, आणि त्या 3 2 सोडवायचे असतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा खूप सोपा होता, तिसरा अजून सोपा असू शकतो, बघूयात किती सोपा आहे तिसरा प्रश्न. तर आता तिसऱ्या प्रश्नाकडे जर आपण बघितलं, 3 नंबरचा हा जो प्रश्न आहे त्याच्यात काय की 2 चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे, जर त्यांच्या परिमितीमधला फरक 16 मीटर असेल तर प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी काढा. बरोबर, आता चौरसाच्या बाजूंची लांबी, आपण 2 चौरस आहेत, मग काय करू आपण, मोठ्या चौरसाची बाजू एक्स म्हणू. बरं का, आपण एक काम करू, मोठ्या चौरसाची बाजू, चौरसाची बाजू बरोबर आपण काय करू, एक्स सेमी, एक्स मीटर घ्या, इथं मी दिल्या ना मीटर, आणि लहान चौरसाची बाजू बरोबर किती बाबा वाय मीटर. आता बाजू झाल्यानंतर यांची परिमिती, बरं का, मग आता काय करू, मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढू. चला पहिलं मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ किती बाबा, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग, बाबा मोठ्या चौरसाचं एक्स वर्ग चौरस मीटर. ठीक आहे, एक्स वर्ग बाजू वर्ग, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग असतं, म्हणून याचं क्षेत्रफळ एक्सचा वर्ग. आणि मोठ्या चौरसाची परिमिती पण काढू, मोठ्या चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती काय बाबा, परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू असते, म्हणजे 4x सेमी, चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू म्हणून 4x सेमी. आता झालं मोठ्या चौरसाचं क्षेत्र, मोठ्या चौरसाची बाजू एक्स, क्षेत्रफळ एक्स वर्ग,
आणि परिमिती 4x. तसंच लहान चौरसाची जी बाजू आहे ती वाय आहे, आणि म्हणून आता लहान चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ, लहान चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याकडे काय असणार, बाजू वर्ग, बाजू किती वाय, वायचा वर्ग चौरस मीटर झालं. त्याचप्रमाणे लहान चौरसाची परिमिती, लहान चौरसाची, लहान चौरसाची परिमिती, ओके परिमिती, ओके लहान चौरसाची परिमिती बरोबर 4y सेमी. ठीक आहे, झालं. या सगळ्या गोष्टी आपण लिहिल्या. आता याच्यात ज्यात काही दोन अटी दिलेल्या आहेत, आता इथं दोन अटी दिल्यात, हे सगळं बेसिक गोष्टी लिहिल्यानंतर दोन अटी दिल्यात. मग पहिली अट किंवा असं लिहू, चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे. इथं लिहायचं चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज, वाटलं असते तिला चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज, चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज, क्षेत्रफळांची बेरीज जी आहे, बेरीज आपल्याला दिले बरोबर 400 चौरस मीटर, बरोबर 400 चौरस मीटर. ठीक आहे, ही घेतली आपण बेरीज. आता ही बेरीज 400 चौरस मीटर म्हटलं आहे, म्हणजे याचा अर्थ चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज, म्हणजे मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ होतं एक्स वर्ग अधिक लहान चौरसाचं क्षेत्रफळ आहे वाय वर्ग, ही जी बेरीज आहे ती किती आहे, 400. आता आपण एक काम करू, इथं जी वाय वर्गची जी काही किंमत आहे ती वाय, याला समजा एक नंबर आपण देऊयात. ठीक आहे, याला आपण विधान नंबर एक देऊ, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर 400. आता दुसरा मुद्दा काय दिला आहे की बाबा जर त्यांच्या परिमितीमधला फरक, चौरसाच्या परिमितीमधील फरक, इथं लिहू परिमितीमधील फरक, परिमितीमधील फरक, परिमितीमधील फरक, फरक जो आहे तो आपल्याला काय दिला आहे, बरोबर किती दिला आहे बाबा, 16 मीटर, 16 मीटर, परिमितीमधला फरक 16 मीटर. आता परिमिती बघा, फरक म्हणजे वजाबाकी, मग मोठ्या मोठ्या चौरसाच्या परिमितीमधून लहान चौरसाची परिमिती वजा करा, मोठ्या चौरसाची काय बाबा 4x वजा लहान चौरसाचे 4y बरोबर किती येतं, 16. 4 4 16, सगळ्यांना 4 भाग लावा, 4 1 4 4 1 4 4 4 16. ओके, आता आपण काय करू, एक्सची किंमत काढू, एक्स आपल्या जागेवर ठेवू, 4 आपल्या जागेवर, वजा वाय पलीकडे गेला अधिक वाय, म्हणजे 4 अधिक वाय, म्हणजे याचा अर्थ काय आला, वाय अधिक 4, याला म्हणा समीकरण नंबर 2. ओके झालं. आता बघा एक्सची किंमत काय आली, वाय अधिक 4. आता या किमतीला काय करू आपण, समीकरण 1 ठेवू, वाय अधिक 4 एक्सची जी किंमत आहे वाय अधिक 4, हिला आपण काय करू या याच्यामध्ये ठेवू, म्हणजे इथं सगळ्या वाय वाय येतील आणि वायची किंमत आपल्याला मिळेल. मग इथं लिहा बाबा 1 व 2 वरून, 1 व 2 वरून या ठिकाणी लिहावं असं, समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून, या 1 व 2 वरून आपल्याला काय करायचं आहे की बाबा एक्सची जी किंमत आहे एक्सचा वर्ग, त्या एक्सच्या वर्गाच्या ऐवजी वाय अधिक 4 वर्ग आणि अधिक हा वाय वर्ग जसाच्या तसा आणि बरोबर आपले 400. आता याचा विस्तार करा, वाय अधिक 4 वर्ग. आता आपल्याकडे एक सूत्र आहे, आपल्याकडे सूत्र कसं आहे, ए अधिक बीचा वर्ग, त्याचा विस्तार काय बाबा, ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग, बरं, हा झाला विस्तार या सूत्राचा, या सूत्राचा ए अधिक बीचा. मग तसंच वाय अधिक 4 विस्तार काय बाबा, पहिला एचा वर्ग म्हणजे पहिल्याचा वर्ग म्हणजे वायचा वर्ग, अधिक 2ab, 2 × a किती वाय, गुणिले बी किती 4, म्हणजे 4 × 2 = 8y, आणि अधिक बीचा वर्ग, बी किती 4 × 4 = 16. मग याचा विस्तार काय बाबा, वाय वर्ग अधिक 8y + 16, बरोबर वाय वर्ग अधिक 8y + 16 अधिक हा वाय वर्ग जसाच्या तसा बरोबर 400. ठीक आहे, आता एक काम करू, वाय वर्ग 2y² ठीक आहे, अधिक 8y आपल्या जागेवर, अधिक 16 आपल्या जागेवर, अधिक 400 इकडे आले, वजा 400 झाले बरोबर 0. आता इथं एक वर्ग समीकरण या ठिकाणी तयार होईल, आता ते आपण वर्ग समीकरण तयार करू. 2 8, बघा इथं 2y² जसाच्या तसा राहील, अधिक 8y जसेच्या तसे, आणि अधिक वजा 16 400 जात नाही, मग 400 16 गेले तर किती राहतात, 384 बरोबर 0, 384 + 16 = 400 होतात. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह, 2 8 × 384 सगळ्यांना कितीने भाग जाईल, 2, मग 2 × 2 म्हणून वाय वर्ग बरोबर, 2 × 8 म्हणून 4y, आणि वजा 2 × 2 = 98, 2 × 4 = 0. आता हे एक समीकरण तयार झालं,
कुठलं समीकरण तयार झालं? वर्ग समीकरण. आता हे वर्ग समीकरण तयार करून आपण काय करू, वाय ची किंमत काढू, आणि वाय ची किंमत काढल्यानंतर एक्स ची किंमत आपल्याला मिळेल. आता या समीकरणामध्ये गुणाकार किती पाहिजे बाबा? 192. आता 192 गुणाकार कोणाचा येतो बाबा? बघा, 192 एके 192, 192च्या निम्मे बाबा 96 दुने 192, त्याच्यानंतर 24 चोक आपल्याकडं बघा, सॉरी 96 दुने 192, 96च्या निम्मे बाबा 48 गुणिले, जर आपण या ठिकाणी 48 गुणिले जर 4 केलं तर आपल्याला होतात 92 मिळतात, 24 गुणिले 8 केलं तर 92 मिळतील, 12 गुणिले 16 केलं तर 92 मिळतील. म्हणजे अशा प्रकारे एवढ्या सगळ्या संख्यांचा गुणाकार किंवा इतरही मिळतील यांचा गुणाकार आपल्याला 192 येतो. पण आता याच्यामधून आपल्याला एक जोडी निवडायची. कुठली निवडायची? 192च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे, वजा बाकी 4 पाहिजे. कोणाची वजा बाकी 4 येते? 12 आणि 16ची. म्हणजे 12 आणि 16 फिक्स, ह्या दोघांना घेऊ, कारण यांची वजा बाकी किती येते? 4 येते, 12 आणि 16. बरं, मग 16 वाय आणि 12 वाय घेऊ, 16 वाय आणि 12 वाय या दोघांचा गुणाकार जो येतो 192 येतो, आणि वजा बाकी 4 येते. मग आता यांना चिन्ह द्यायचे, चिन्ह कुठले द्यायचे? दोघांची वजा बाकी होते म्हणजे दोघांना भिन्न वेगवेगळी चिन्ह द्यायचे. मग मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं? जे 4 वायच्या अगोदर येते, 4 वायच्या अगोदर अधिक आहे, मोठ्या संख्येला अधिक, लहान संख्येला वजा. आणि मग इथे येतील वाय वर्ग अधिक 4 वायच्या ऐवजी 16 वाय वजा 12 वाय वजा 192 बरोबर 0. आता इथे बघा काय काय कॉमन निघेल, या दोघांमधून एक कॉमन निघेल, या दोघांमधून एक काहीतरी कॉमन निघेल. तर आता हे आपण कॉमन काढायचा प्रयत्न करूयात. या दोघांमध्ये वाय तर कॉमन दिसतोय, मग वाय कॉमन काढू. आणि कंसात वाय वर्ग अधिक 16 वाय, वाय कॉमन काढला म्हणजे फक्त वाय राहिला, आणि अधिक 16 वायमधला 16 राहिला, वाय आला बाहेर. 12ला 92ला 12ने भाग जातो, दोघांमध्ये तसं काय दिसत नाही वरवर कॉमन, जसं इथं वाय दिसतोय. पण 12 आणि 192 या दोघांना 12ने भाग जातो, कारण 192ला जर 12ने भाग लावला तर 16 उत्तर येईल, म्हणून वजा 12 कॉमन काढू. आणि कंसामध्ये हे वाय अधिक 6 आहे ना, हेच इथं वाय अधिक 16 आहेत ना, हेच येतं बरोबर 0. कसं? बघा, 12 बाहेर आले, फक्त वाय राहिला, या वजाचं झालं अधिक, कारण कंसाच्या बाहेर आहे वजा, आणि ह्या 192ला 12ने भाग लावल्यावर 16 आलं. आता वाय अधिक 16 दोन वेळा आहे, म्हणून वाय अधिक 16 एकदा लिहा, आणि वाय वजा 12 एकदा लिहा, बरोबर 0. मग दोन उत्तर येतील, वाय अधिक 16 बरोबर 0 येईल, किंवा दुसरीकडं वाय वजा 12 बरोबर 0 येतील. आता दोन उत्तरं, वाय अधिक 16 बरोबर 0 आहे ना, मग वाय बरोबर अधिक 16 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 16, किंवा आपल्याकडं वाय बरोबर वजा 12 आहे, पलीकडे गेले अधिक 12, म्हणजे वायची किंमत किती आली बाबा? 12 आली. वायची किंमत 12 म्हणजे बाबा लहान चौरसाची जी बाजू आहे ती आली 12 मीटर. आता मोठ्या चौरसाची बाजू काढण्यासाठी ही किंमत समीकरण 1 ठेव, मग इथं लिहायचं वाय बरोबर 12 ही किंमत समीकरण 1 ठेवू, समीकरण 1 किंवा 2, 2 आहे ना बाबा, 2 ठेवू, 1 ठेवलं तरी चालेल, 2 ठेवू, 2 जरा बरं आहे, ओके 2 ठेवू. आपल्याकडे समीकरण 2 काय बाबा? एक्स बरोबर वाय अधिक 4, मग इथं लिहायचं एक्स बरोबर वाय अधिक 4, वायची किंमत किती? 12 अधिक 4 बरोबर आलं 16, म्हणजे एक्स बरोबर मला किती मिळालं? 16. आता बघा दोन गोष्टी आल्या, एक्स बरोबर 16 म्हणजे मोठ्या चौरसाची बाजू 16 मीटर, वाय बरोबर 12 म्हणून लहान चौरसाची बाजू 12 मीटर. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. ठीक आहे, हा झाला तिसरा प्रश्न, म्हणजे एकंदरीत चौथा प्रश्न जो आहे तो आपला पूर्ण झाला. चौथ्या प्रश्नामध्ये हे 3 प्रश्न बघितले, डोक्याला ताप देणारे होते परंतु सोपे होते. आता प्रश्न क्रमांक 5 जो आहे, त्या 5व्या प्रश्नाकडे आपण जाऊ. प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो लक्षात घ्या, 5वा प्रश्न जो आहे तो थोडासा जास्त विचार करायला लावतो. कधीकधी हे जे प्रश्न आहेत पुस्तकाच्या बाहेरचे असतात, आणि प्रश्न जे आहेत ते तुम्हाला असे येतात की या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं, मुलांचं वेगवेगळं असू शकतं, मेथड वेगवेगळं असू शकतात. तर याच्यामध्ये काय आहे, 2 प्रश्न विचारलेले असतात, त्या 2 आपल्याला कुठलाही 1 प्रश्न सोडवायचा असतो आणि 3 आपल्याला मिळून जातात. ओके, तर बघूयात 2020 नेमके कुठले प्रश्न विचारले गेले होते. आता हा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय, इथं आपल्याला काय करायचं आहे, पुढील समीकरणे एक सामायिक समीकरणाच्या रूपात रूपांतरित करून ती सोडवायच्यात. बघा, पहिली गोष्ट, आता हे जे समीकरण आहे पहिलं मला दिसतंय, वर्गमुळात एक्स छेद वाय बरोबर 4. इथं आपण काय करू, वर्गमूळ घालवलं पाहिजे. मग वर्गमूळ घालवण्यासाठी दोन्ही बाजूंचा वर्ग करू. आता दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर हे वर्गमूळ निघून जाईल, एक्स छेद वाय राहतील आणि बरोबर आपले 4 राहतील. आता वाय भागिले पलीकडे गेले गुणिले एक्स बरोबर 4 गुणिले वाय 4 वाय.
आता एक्स आपल्या जागेवर चार वाय अधिक इकडे आले वजा चार वाय बरोबर शून्य, हे झालं समीकरण नंबर एक झालं. आता आपण काय करू, दुसरं समीकरण घेऊ, एक छेद एक्स अधिक एक छेद वाय बरोबर एक छेद एक्स वाय. आता इथं जर आपण समीकरणाच्या तिन्ही बाजूंना हा जो खाली एक्स वाय आहे ना त्याने जर गुणलं तर सगळे खालचे एक्स आणि वाय निघून जातात. बघा कसं, एक छेद एक्स गुणिले एक्स वाय अधिक एक छेद वाय गुणिले एक्स वाय बरोबर एक छेद एक्स वाय गुणिले एक्स वाय. बघा आता काय होईल, आता इथं एक्स एक्स गेला फक्त वाय राहिला, इथं वाय वाय गेला फक्त एक्स राहिला, आणि बरोबर एक्स वाय गेला एक राहिला, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर एक, समीकरण नंबर दोन. आता एक आणि दोन मध्ये बघा एक्स एक्स कॉमन आहे तो कॅन्सल होईल, मग एक्स कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, समीकरणाच्या दोन्ही बाजूंची वजाबाकी करू. त्यासाठी समीकरण एक मधून समीकरण दोन जे आहे त्या, हा एक गोष्ट राहिली बरं का, इथं चुकलं माझं, एक गोष्ट चुकली आपली. काय चुकली, की इथं आपण ह्या चाराचा वर्ग करायला विसरलो, चार चौक सोळा, सोळा म्हणजे इथे येतील सोळा वाय, आणि इथं आपल्याकडे काय घेतील एक्स वजा सोळा वाय बरोबर शून्य, समीकरण नंबर एक असं होईल. याचा वर्ग केला पण ह्या चाराचा वर्ग करायचा राहिला होता. आता काय करू, समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू, किंवा एक मधून दोन वजा केलं तरी चालेल, कारण ही वजा बाकी केल्यावर हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होईल आणि आपल्याला वायची किंमत मिळेल. मग त्यासाठी इथं लिहायचं समीकरण दोन वजा समीकरण एक करू, दोन वजा एक. ओके, समीकरण दोन काय बाबा, एक्स अधिक वाय बरोबर एक आणि वजा. समीकरण एक काय बाबा, एक्स वजा सोळा वाय बरोबर आपल्याकडे शून्य. आता ही वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा झालं, वजाचं अधिक झालं, अधिकचं वजा झालं, ठीक आहे. आता काय येईल बाबा या ठिकाणी, बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं एक्स एक्स कॅन्सल होतील आपले, एक्स एक्स कॅन्सल होतील आणि आपल्याकडे काय राहतील बघा, एकच मिनटं, हां, वाय आणि अधिक सोळा, वाय अधिक सोळा सतरा वाय, वाय अधिक सोळा वाय सतरा वाय बरोबर एकातून शून्य केला एक. मग आता वायची किंमत काय मिळेल, वायला हिथंच ठेवू बरोबर एक आपल्या जागेवर, हा सतरा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले सतरा झाले, म्हणजे वाय बरोबर तुम्हाला मिळाला एक छेद सतरा. आता ही किंमत काय करू आपण, समीकरणात ठेवू कुठल्या तरी, ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू, समीकरण दोन जरा बरं पडतंय, समीकरण दोनमध्ये ठेवू, ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू. समीकरण दोन काय आपल्याकडे कुठे गेला बाबा, हा दोन, दोन काय एक्स अधिक वाय बरोबर एक, मग इथं जर ठेवली तर बघा एक्स अधिक वाय बरोबर एक, एक्सची किंमत माहिती नाही, अधिक वायची किंमत एक छेद सतरा बरोबर एक, एक्स आपल्या जागेवर एक आपल्या जागेवर एक छेद सतरा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक छेद सतरा. मग आता एक्स एक आपल्या जागेवर बघा या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल, एकाच्या खाली काय नाही म्हणजे काय असतो, एक असतो, लक्षात घ्या. आता काय होईल बघा, सतरा एके सतरा वजा एक एके एक भागिले सतरा एके सतरा, सतरातून एक गेला सोळा भागिले सतरा, म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर मला किती मिळाला सोळा भागिले सतरा, एक्स बरोबर सोळा भागिले सतरा, वाय बरोबर एक भागिले सतरा. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्याला आपण सोडवू शकतो, ठीक आहे. तर इथं दोन प्रश्न विचारले जातात, हा एक झाला आणि आता शेवटचा एक प्रश्न आपला या ठिकाणी बाकी आहे, तर तो शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. बघा हा थोडासा वेगळा आहे, एका विक्रेत्याने एक खेळणे 24 रुपयाला विकले, हां, या व्यवहारात त्याने खरेदी केलेल्या किमती एवढा शेकडा नफा मिळवला, तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती. आता नफा जर मला काढायचा असेल तर नफा मी कसा काढतो, नफा म्हणजे फायदा, तो कशातून येतो, विक्री किंमत, तिच्यातून जर का मी खरेदी किंमत जर का वजा केली तर मला नफा मिळणार आहे, बरोबर. आता या ठिकाणी काय आहे, एका विक्रेत्याने एक खेळणं 24 रुपयाला विकले, म्हणजे विक्री किंमत बाबा मला आहे, विक्री किंमत जी आहे 24 रुपये, या व्यवहारात त्याने खरेदी केलेल्या किमती एवढा नफा मिळवला, म्हणजे खरेदी किंमत आपल्याला दिलेली नाही आहे. मग या ठिकाणी आपण काय करू, त्याची खरेदी किंमत काढायची, म्हणून खरेदी किंमत जी आहे, खरेदी किंमत, खरेदी किंमत बरोबर एक्स रुपये आपल्याकडे आहे, ओके. आता त्याचा जो नफा आहे, शेकडा नफा, शेकडा नफा, बरं का, शेकडा नफा जो आहे तो शेकडा नफा किती आहे, त्यांनी सांगितलंय या व्यवहारात त्याने खरेदी केलेल्या किमती एवढा शेकडा नफा, खरेदी किंमत एक्स आहे तेवढाच शेकडा नफा आहे, म्हणजे एक्स टक्के, ओके, एक्स टक्के एवढा शेकडा नफा आहे. म्हणून आपला जो नफा आहे तो नफा काय असतो बाबा, नफा आपल्या खरेदी किमतीवरती, खरेदी किंमत एक्स आहे तिच्यावरती किती, एक्स टक्के, म्हणजे एक्स टक्के म्हणजे एक्स भागिले शंभर गुणिले एक्स भागिले शंभर, म्हणजे खरेदी किमतीवर एक्स टक्के, एक्स टक्के, एक्स टक्के. मग वाटलं असतं इथं असं लिहा, खरेदी किंमत, खरेदी किंमत
गुणिले किती शेकडा नफा आहे बाबा, एक्स टक्के, म्हणजे एक्स भागिले शंभर. ओके, खरेदी किंमत एक्स आहे, एक्स गुणिले एक्स भागिले शंभर. आता बघा, एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग भागिले शंभर रुपये, हा काय झाला, नफा झाला. निव्वळ नफा किती बाबा, एक्स वर्ग भागिले एक्स. ओके, हा झाला त्याचा नफा. आता हा नफा झाल्यानंतर पुढचा मुद्दा बघा काय येतं. हा नफा आहे, ही आहे खरेदी किंमत. ओके, हा नफा खरेदी किंमत. आता नफा म्हणजे काय असतो आपला, आपल्याला माहिती आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बरं का, नफा बरोबर विक्री किंमत, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, वजा खरेदी किंमत. या सूत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता याच्यात किमती टाकू. नफा किती, एक्स वर्ग भागिले शंभर आहे, बरोबर विक्री किंमत जी आहे, एका विक्रेत्याने खेळणं 24 रुपयाला विकलं आहे, म्हणजे विक्री किंमत बरोबर 24 आहे, आणि वजा खरेदी किंमत, खरेदी किंमत आपण एक्स म्हटलं आहे. आता एक्सची किंमत काढायची आहे, वजा एक्स आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, अधिक एक्स झाले. बरोबर का, नफा बरोबर विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा केली की आपल्याला मिळतो नफा. ओके, मग नफा आपल्याकडे किती, एक्स वर्ग भागिले शंभर आहे, आणि विक्री किंमत जी आहे ती आपल्याकडे 24 आहे, आणि वजा खरेदी किंमत जी आहे ती आपल्याकडे एक्स आहे. मग आता इथं एक काम करू आपण, वर्ग समीकरण तयार होईल या ठिकाणी एक, तर ते आपण तयार करू. बघा, आता वजा एक्स आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला, अधिक एक्स, एक्स वर्ग भागिले शंभर अधिक एक्स बरोबर आपले 24. ठीक आहे, इथं तिरकस गुणाकार करू, एक्स वर्ग गुणिले एक, एक्स वर्ग शंभर गुणिले एक्स, शंभर एक्स, आणि भागिले शंभर एक आहे, शंभर बरोबर 4. शंभर भागिले पलीकडे गेले, सॉरी बरोबर 24, शंभर भागिले पलीकडे गेले गुणिले, मग एक्स वर्ग अधिक शंभर एक्स बरोबर 24 गुणिले शंभर, 2400. आता हे 2400 जे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, वजा एक्स वर्ग अधिक शंभर एक्स वजा 2400 बरोबर 0. आता हे समीकरण सोडवून जी एक्सची किंमत येईल ती असणार आहे आपली खरेदी किंमत. आता सोडवण्यासाठी इथं गुणाकार किती पाहिजे, 2400. शेवटी 2400 आहे म्हणून गुणाकार मला किती पाहिजे, 2400. अशा संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 2400 येतो आणि वजा बाकी 100 येते. बघा, आता जर आपण म्हटलं 24 गुणिले 100 केलं की 2400 येतो. ओके, किंवा या ठिकाणी आपण जर असं म्हटलं, बघा या ठिकाणी 42 आपण म्हणू शकतो की, बघा इथं आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. आता 24 गुणिले 100 किंवा बाबा आपण बघा 2400च्या निम्मे किती बाबा 1200 गुणिले जर का मी 2 केलं तरी मला या ठिकाणी काय मिळणार आहे, 2400 मिळणार आहे. त्याच्या निम्मे 600 गुणिले 4 केलं तरी 2400 मिळणार आहे. 300 गुणिले जर का 8 केलं तरी मला 2400 या ठिकाणी मिळणार आहे. 300च्या निम्मे जर का मी 150 केले आणि 150 गुणिले 16 जरी केलं तरी मला या ठिकाणी 2400च उत्तर मिळणार आहे. आता 150च्या निम्मे जर मी म्हटलं 75 गुणिले 16 दुने 32 सॉरी 75 गुणिले 32 जरी केलं तरी मला ते मिळणार आहे. अशा बऱ्याचशा संख्या मिळतील, पण याच्यातून नेमकं मी बाबा काय घेतलं पाहिजे, नेमकं कोणाला घेऊ. बघा, या ठिकाणी 24 गुणिले 100 बघा, हा थोडासा जुगाड करा, 100 एका बाजूला ठेवलं आणि बघा या ठिकाणी आपल्याला हे जे निवडत असताना 24 म्हणजे किती बाबा, 12 दुने 24 म्हणा आणि गुणिले 100 म्हणा. आता ह्या 12 जे आहेत आणि हे जे 100 आहेत, बघा 12 दुने 24 आणि हे 100 आहे, 24 आहेत आपल्याकडं. मग 12 आणि 100चा जर का आपण विचार केला, ह्या 12 गुणिले आपण 100चे 10 इकडे घेऊ आणि गुणिले 20, म्हणजे 120 गुणिले जर आपण 20 जरी केलं तरी आपल्याला तेच मिळते. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपल्याला वजाबाकी, गुणाकार जरी 2400 पाहिजे असला तरी वजाबाकी आपल्याला 100 पाहिजे. आता 120 गुणिले जर आपण 20 केलं तर यांचा जो गुणाकार आहे, 120 गुणिले 20 यांचा जो गुणाकार आहे तो 2400 येतो, 12 दुने 24, आणि यांची वजाबाकी 100 येते. ओके, या दोघांची वजाबाकी आपल्याला 100 येते. बघा, एक्स वर्ग अधिक 120 आहे म्हणून पहिले 120x आणि वजा 20x, 120 मधून 20 गेले की 100 आणि वजा 2400 बरोबर आपल्याकडे आलं 0. बरोबर, आता हे दोघं, हे दोघं, या दोघांमधून एक्स कॉमन काढू, कंसात एक्स वर्गाचा फक्त एक्स राहिला आणि 120चे 120 राहिले वजा. हे 20 आणि 2400 दोघांमधून 20 कॉमन काढू, कंसामध्ये 20x एक्स आणि इथं वजाचं झालं, अधिक 120 राहतील, जे या कंसामध्ये तेच पलीकडच्या कंसात राहतील. आता दोन उत्तरं, एक्स अधिक 120 येईल आणि पलीकडं, हे दोन वेळा आहे ना, एक्स अधिक 120 एकदाच लिहिलं आणि पलीकडं एक्स वजा 20 लिहिलं, एक्स वजा 20 बरोबर 0. आता एक्स अधिक 120 बरोबर 0 येतील, किंवा
एक्स वजा वीस बरोबर शून्य येईल. ठीक आहे, आता दोन उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतील. एक तर एक्स बरोबर अधिक एकशे वीस आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एकशे वीस, किंवा बघा हे अधिक एकशे वीस आहे पलीकडे गेले वजा एकशे वीस, आणि वजा वीसचे पलीकडे गेले अधिक वीस, एक्स बरोबर अधिक वीस येतील. आता किंमत जी आहे ती कधीही वजामध्ये नसते, म्हणून आपण काय करणार एक्स बरोबर वीस घेणार, म्हणजे त्या खेळण्याची खरेदी किंमत जी आहे ती वीस रुपये असणार आहे. शेवटी उत्तर लिहायचं, खेळण्याची खरेदी किंमत वीस रुपये आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही जी प्रश्नपत्रिका आहे बोर्ड परीक्षा 2020 मार्चची ही संपूर्ण बघितलेली आहे, सगळी गणितं बघितले. तर ही प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा बघा, नक्कीच तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधली जी काही गणितं आहेत त्या प्रकारची गणितं यावर्षीच्या बोर्डच्या परीक्षेला येऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि एक खुश खबर आहे, जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल, गणितामध्ये खूप साऱ्या अडचणी येतील येत असतील आणि अभ्यास कमी झाला असेल, तर आपण एक कोर्स तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे गणिताचा. असा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये गणिताच्या प्रत्येक प्रकरणावरती दोन तीन व्हिडिओ आहेत आणि इम्पॉर्टंट प्रश्नांच्याच व्हिडिओ आहेत. अशा व्हिडिओ की असे गणित आहेत की जी गणित आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेली होती किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात, अशा इम्पॉर्टंट प्रश्नांवरच आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. तर तो कोर्स तुम्हाला आपल्या ॲपवरती मिळेल. आपला ॲप जो आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, या ॲपवरती तुम्ही जाऊ शकताय, हा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकताय. हा ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊ शकताय किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप तुम्ही डाउनलोड करू शकताय. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये कोर्स आहे, त्याची किंमत फक्त 499 रुपये आहे. तो कोर्स तुम्ही परचेस करू शकताय आणि गणिताचा अभ्यास करू शकताय. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.